नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषणा राज्यातील सात मोठे निर्णय उद्यापासून तातडीने लागू काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या पिढिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा शिधा पत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे बावीस जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सदर संचाचे वाटप करण्यात येणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा पूर्वी देशात रेशनसाठी रांगा लावल्या जात होत्या आता सर्व नागरिकांना रेशन धान्य सहज सोपं केलं आहे महाराष्ट्रातील नागरिक जर चेन्नईमध्ये जात असेल तर तेथेही त्याच रेशन कार्डावर धान्य दिले जात आहे ही मोदींची गॅरंटी आहे नागरिकांना सामाजिक न्याय देण्यावर आम्ही भर दिला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा येत्या बावीस जानेवारीला श्रीराम मंदिर सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी देशभरात जय्य तयारी सुरू आहे या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अयोध्येत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून अयोध्येतील हनुमान गडी येथील भंडाऱ्यासाठी मदत पाठवण्यात आली आहे अयोध्येतील हनुमान गडी येथील महंत कल्याणदासजी मठासाठी दहा दिवसांच्या भंडाऱ्याची सोय राज ठाकरेंकडून करण्यात आली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या दिवशी देशभरामध्ये सुट्टी द्यावी अशी मागणी केली जात होती अखेरीस केंद्र सरकारने बावीस जानेवारीच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे अर्धा दिवस शासकीय कार्यालय सुरू राहणार आहेत केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे या पत्रकामध्ये सुट्टीचा उल्लेख केला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील शिक्षक विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी राज्यातील आमदार सत्यजित तांबे यांनी बावीस जानेवारीला अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करावी अशी विनंती करण्यात आली आहे बावीस जानेवारीला अनेक लोक रस्त्यावर उतरतील ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही असंही ते म्हणाले आहेत महाराष्ट्र सरकारने अद्याप संबंधी निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना एखाद्या सणाप्रमाणे हा दिवस साजरा करा असं आवाहन केलं आहे त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेत सगळे सोयरे या शब्दाचा ड्राफ्ट बनवून आणला होता मात्र जरांगेंनी कळीचा मुद्दा उपस्थित करून चोपन्न लाख नोंदींचं काय झालं हा प्रश्न उपस्थित केला आधी चोपन्न लाख नोंदींच्या आधारे त्या कुटुंबियांना कुणबी प्रमाणपत्र द्या नंतर सगळे सोयरे शब्दाचं बघू तो नंतरचा मुद्दा आहे शेतात विहीर खोदण्यापूर्वीच मोटार आणून ठेवण्यात काय उपयोग त्यामुळे आधी सगळ्यांना प्रमाणपत्र वाटप करा त्यानंतर ड्राफ्टचं बघू असं जरांगे म्हणाले यावेळी मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला अशा पद्धतीने काम होत असेल तर शंभर वर्षे सुद्धा आरक्षण मिळणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बावीस जानेवारीपासून सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा पत्रिका धारकांना देण्यात येणार आहे एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल डाळ रवा मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच आनंदाचा शिधा म्हणून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे एक शिधा जिन्नस संच पत्रिका ई पास प्रणालीद्वारे शंभर रुपये या दर वितरित करण्यात येईल ये बावीस जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये सदर संचाचे वाटप करण्यात येणार आहे